चार साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण तसं होऊ दिलं नाही असं म्हटलेलं आहे सुनील तटकरे यांनी. पृथ्वीराज चव्हाण 2010 साली मुख्यमंत्री झाले आणि बदल झाला. अजित पवारांवर 2009 नंतर टीका सुरू झाली असं तटकरेंनी म्हटलंय आणि त्यावेळेला पक्षानं अजित पवारांची बाजू घ्यायला हवी होती अशी खंत देखील तटकरेंनी बोलून दाखवली आहे. अजित पवार गटाच्या शिबिरातून सुनील तटकरे यांनी थेट पवारांवरच निशाणा साधलेला आहे. 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आज सलग या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवरती असता याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका असेल. मग दादा तुम्ही मुख्यमंत्री झालात असता म्हणून भय निर्माण झालं की काय मला कळू शकत. तुम्ही त्यावेळेला दिल्लीमध्ये होतात तुम्हाला काहीतरी स्पष्टीकरण याचं महाराष्ट्रातील जनतेला द्यावंच लागेल आणि तुम्ही द्यावं अशी आग्रही माझी तुम्हाला विनंती. 2004-2009 आघाडीचं सरकार मी सतत अजितदादा म्हणत आलो आपल्यालाही माहिती आहे की विलासराव कोयलेशन गव्हर्नमेंटचे सर्वाधिक उत्तम मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी चालवलं. अशोक चव्हाण यांनी सुद्धा आघाडीचं सरकार व्यवस्थितरित्या चालवलं. पृथ्वीराज चव्हाण 2010 सालामध्ये आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्याही बाबतीमध्ये मी बोलेनच याचं कारण असं की तिथूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बलस्थान जाणीवपूर्वक कमकुवत कसं होईल टीकेला कसं सामोरं जावं लागेल याच गोष्टीचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला. मला आठवतं दादा टीकेचे प्रहार तुमच्यावरती सुरू झाले टाइम्स ऑफ इंडियातून तुमच्यावरती लेखणी फार चालवली गेली त्यावेळेला खरं